AIN News, शोध सत्याचा वेध बातमीचा. उस्मानाबाद येथे विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका मदतनीसांचा विविध 22 मागण्यांसाठी जिल्हा परिषद कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी सेविका मदतनीस यांना किमान वेतन, नवीन अद्यावत अँड्रॉइड मोबाईल वापर, पगारीची निम्मी पेन्शन, अंगणवाड्या सुरू कराव्या, अंगणवाडीतच शिजवायला आहार द्या, मिनी अंगणवाड्या मोठ्या करा यासह विविध 22 मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस महासंघाच्या माध्यमातून अध्यक्ष भगवानराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेकडोंच्या उपस्थितीत जोरदार घोषणाबाजी करत जिल्हा परिषदेवर प्रशासकीय इमारतीपासून मोर्चा काढला. महिला आणि बालविकास अधिकारी कार्यालयासमोर मोर्चाला संबोधित करताना कोरोनाचे काम करू नका, मात्र प्रचार प्रसिद्धी करा असे आवाहन केले. यावेळी प्रदेश सदस्य बापू शिंदे, राज्य सचिव गायकवाड मॅडम, राज्य संघटक दत्ता देशमुख आदी उपस्थित होते. 15 डिसेंबरला कोरोनामुळे शक्य झाला तर मोर्चा अन्यथा शिष्टमंडळ भेटून मागण्या मान्य करूनच घेऊ असा विश्वास दिला. अंगणवाडीचे 2 वर्ष झालं मोर्चे वगैरे थांबलेले होते, पण शासनाशी आमचा सुसंवाद आहे. त्यांचं जे मानधन आहे ते तुटपुंज आहे, त्या मानधनामध्ये भरघोस वाढ झाली पाहिजे आणि अंगणवाडी कार्यकर्त्याला 21,000 आणि मदतनीसला 15,000 रुपये मानधन किंवा किमान वेतन दिलं पाहिजे, ही एक प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर आता अंगणवाड्या उघडायला फक्त सांगितलं आहे आम्हाला, पण मुलं बोलवायला सांगितले नाहीत. शाळा उघडलेल्या आहेत, कॉलेज सुरू झालेले आहेत आणि अंगणवाडीतले मुलं सैरा वैरा इकडे तिकडे खेळतात आणि म्हणून अंगणवाड्या उघडलेल्या आहेत तर सर्व मुलं त्या ठिकाणी बोलवायची परवानगी शासनाने दिली पाहिजे आणि पूर्वीप्रमाणे मदतनीस शहातून शिजवून गरम आहार मुलांना दिला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे. त्याचबरोबर अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या बऱ्याच रिटायर होऊन चाललेल्या आहेत, रिटायर होणाऱ्याला 1,00,000 रुपये त्यांना सेवा समाप्ती लाभ मिळतो, तो पण वेळेवर मिळत नाही. ज्यांचा राहिलाय तो तात्काळ दिला पाहिजे आणि यापुढे तो तर लाभ तसा ठेवून अंगणवाडी कार्यकर्त्याला रिटायर झाल्यानंतर ज्या मानधनावर ती रिटायर होईल त्याचं अर्ध मानधन ते अंगणवाडी कार्यकर्त्याला तर महाची जिवंत आहे तोपर्यंत मिळालं पाहिजे. अनंत साखरे, AIN News, उस्मानाबाद.